नमस्कार, मी मधुरा महेश चिटणीस, वर्ग पाचवा, राहणार पाथरी, जिल्हा परभणी, गट क्रमांक एक। आज मी सावरकर आयोजित वक्तृत्व स्पर्धेनिमित्त सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस त्याविषयी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दोन्ही अतिशय महान व्यक्तिमत्व, सदैव वंदनीय। दोघांचेही कार्य महान, देशासाठी निस्वार्थ व निरपेक्ष त्याग। स्वातंत्र्योत्तर भारत देशाची रचना कशी असावी याविषयी दोघांचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट होता। दोन वेगवेगळ्या विचारांचे दोन ध्रुव। सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तितिक्षा, सावरकर माने तीखापण, सावरकर म्हणजे तिखट। ज्यांचं नाव ऐकताच जाज्वल्य देशभक्तीचे संचार उठावे, ज्यांचे रूप पाहताच प्रखर राष्ट्रवाद व प्रखर हिंदुत्व जागृत व्हावा असा एक नायक। कोटी कोटी हृदयातून जनमानसांच्या मनावर राज्य करणारे महानायक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। नावातच जाज्वल्य देशभक्ती, दुभस्ते निखारे, धगधगते यज्ञकुंडे आणि शेकडो क्रांतिकारकांच्या हालअपिष्टा ज्यांच्या सर्वस्तकावर आहेत असे विक्रम। खरी देशभक्ती काय असते हे आम्हास त्यांच्या कार्यातून व प्रेरणेतून मिळते। ने माझसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच आत्मार्पण समर्पण असल्यासारखे आहे। 27 वर्ष देश सेवा व माझा भारत गुलामीच्या तावडीतून कसा निघेल याचा सदैव ध्यास घेणारे सावरकर होय। मंडालेच्या तुरुंगातील भिंतीवर लिहिल्या गेलेल्या 6000 ओव्या देशभक्तीवर आधारित जाज्वल्य देशभक्तीचा ज्वाळा झळकवणाऱ्या होत्या। मारित मारित मरतो झुंजेल हे त्यांचे क्रांतिकारी वाक्य आजही आगामी पिढीला प्रेरणादायी ठरते। अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारी लरिपो जगती असा कवन जन्मला, कवन जन्मला। क्रांतिकारी विचारसरणी, एक विचारवंत साहित्यिक, आदर्शवादाचा महामेरू, सात समुद्रा पार ज्याची कीर्ती अपार असे सावरकर आज भेटणे अशक्य। तर खास बंगाली शैलीच्या गोल चेहऱ्याचे आकर्षक व्यक्तिमत्व। सुभाष बाबू ICS अधिकारी म्हणून निवडले गेले होते। उच्च पदस्थ नोकरी सोडून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला। आकर्षक व्यक्तिमत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे त्यांनी सामान्य जनमानसात अढळ स्थान मिळवले। सुभाष बाबूंचा अहिंसा तत्वावर विश्वास नव्हता, परंतु स्वातंत्र्य लढ्याची एक स्ट्रॅटर्जी म्हणून त्यांनी अहिंसा स्वीकारली होती। तर सावरकर सैद्धांतिक आणि व्यवहारिक अशा दोन्ही पातळ्यांवर अहिंसा नाकारत होते। रणवीर स्वातंत्र्य कोणा मिळाले ही सावरकरांची स्पष्ट भूमिका। सुभाषबाबूंनी यासाठी सशस्त्र लढा संघटित करायचा प्रयत्न केला। सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक गट स्थापना केली। फॉरवर्ड ब्लॉकचा वैचारिक पाया मार्क्सवाद होता, तर त्यांच्या सर्वस्वी विरुद्ध सावरकर उत्स्फूर्त हिंदुत्ववादी। स्वातंत्र्यानंतर भारताची वाटचाल कशी असावी याविषयी दोघांच्या संकल्पनेत मूलभूत फरक होता। स्वातंत्र्योत्तर भारताची राष्ट्रभाषा हिंदुस्थानी असावी, ती रोमन लिपीत लिहिली जावी अशी सुभाष बाबूंची भूमिका आत्ताच्या मोबाईल वेड्यात तरुण पिढीला किती सोयीचं गेलं असतं ना। तर सावरकरांची भूमिका संस्कृतनिष्ठ हिंदी आणि देवनागरी लिपीचं समर्थन करणार। असे अनेक मतभेद असून देखील सुभाष बाबू आणि सावरकरांना परस्परांबद्दल आदर, प्रेम आणि जिव्हाळा वाटत होता। याचं मुख्य कारण दोघांना ही जाणीव होती की आपले मार्ग वेगवेगळे असले तरी आपले उद्दिष्ट समान आहे। ते म्हणजे पहिले देशाचे स्वातंत्र्य, दुसरे स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती। 1940 नंतर दोघांचे मार्ग सुद्धा समान झाले असे म्हणले तरी वागे नाही। 21 जून 1940 रोजी सुभाष बाबू व सावरकर यांची भेट झाली। या भेटीत शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नादाने जर्मनी जपानशी संधान साधावे असे सावरकरांनी सुचवले। सावरकरांना वाटायचे की देशाला लवकरच स्वातंत्र्य मिळणार आहे। अशा वेळी देशाला देशभक्त, अनुभवी आणि युद्धशास्त्र तज्ञ असलेले सैन्य पाहिजे। यासाठी दुसऱ्या महायुद्धात भारतीय तरुणांनी सैन्यात भरती व्हावं असं सांगितलं। सुभाष बाबूंनी 25 जून 1944 रोजी आझाद हिंद रेडिओवरून बोलताना सावरकरांचा आदरपूर्वक उल्लेख करून त्यांचे आभार मानले होते। सैनिक भरतीला विरोध होत असतानाही सावरकरांनी सैनिक भरतीला प्रोत्साहन दिलं असे सुभाष बाबू म्हणाले।
1945 मध्ये सुभाष बाबूंचे आझाद हिंद सेना मणिपूर पर्यंत पोहोचली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या आवाहनाने थरारून उठलेले भारतीय जवान आझाद हिंद सेनेतून लढले. 1952 मध्ये अभिनव भारत या संघटनेच्या विसर्जन समारंभात बोलताना सावरकरांनी सुभाष बाबूंचं स्वातंत्र्य लढ्याला अजरामर योगदान असल्याचे सांगितले. असंख्य हाल अपेष्टा सहन करून मातृभूमीचे पांग फेडणाऱ्या दोन्ही देशभक्ताला कोटी कोटी प्रणाम, विनम्र अभिवादन.